नमस्कार, आज गीता जयंती त्यानिमित्ताने गीतेविषयी आलेले सकाळ या वर्तमानपत्रातील काही लेख आणि माझ्या संग्रही असलेले गीतासार वाचत आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचे विचार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव पांडवांची सैन्य उभी आहे. प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत, हे युद्ध म्हणजे काहीच नाही. जीवनात अशी अनेक संकटे येतात ज्यांच्यात दडलेली अस्त्रे शस्त्रे आपल्याला दिसू शकत नाही. आपलेच नातेवाईक आपल्या समोर युद्धासाठी उभे ठाकतात. दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाल्यावर एका भावाकडे 6 इंच जमिनीचा पट्टा कमी आला. एवढ्यावरून तंटे होताना दिसतात. युद्ध काही काळ चालते पण नंतर जीवन चालूच असते. कुरुक्षेत्रावर दिसणारे युद्ध तात्कालिक आहे, हे एक रूपक आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाला आपल्या स्वतःशीच युद्ध करायचे आहे. मनुष्याला युद्ध करायचे आहे व्यसनांशी, कुविचारांशी, त्याच्या आत असलेल्या राक्षसत्वाशी. शांती कशी मिळेल यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत सविस्तर उपदेश केला आहे. श्रीमद भगवद्गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. युद्धभूमीवर आत्मा व मन सचेतन होत, सर्व इंद्रिये सावध होतात. येथे झालेली छोटीशी चूक मनुष्याला सरळ वरचा रस्ता दाखवते. युद्धभूमीवर एखाद्याच्या कानावर समजा शब्द आले, अरे तुझ्याकडे अस्त्र आहे, खाली बैस, तर हा संदेश अत्यंत सावधानतेने ऐकला जातो. ती व्यक्ती विनाविलंब खाली झुकते व बाण सुसू करत पलीकडे निघून जातो. तेव्हा युद्धभूमीवर सावधान असणे, साक्षीत्वता असणे खूप आवश्यक असते. येथे तर प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत व भगवंत जे सांगत आहेत ते आपल्याला ऐकायचे आहे. या स्वयंपद्यन आभस्य म्हणजे प्रत्यक्ष भगवंत येथे उपदेश करत आहेत. सध्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे सल्ले मिळत असतात. मित्र जोडण्यासाठी काय उपाय करावेत वगैरे विषयांवरही आज पुस्तके उपलब्ध असतात. मित्र तर आपला जीवलग सखा असतो, तो आपलाच एक भाग असल्यासारखा असतो. मित्र मित्र, पती पत्नी यांच्यात एकमेकांना जिंकायची, एकमेकांवर कुरघोडी करायची भावना कदापि नसावी. त्यांच्यात एकमेकांना जिंकण्याची भावना आली तर या नात्यांनाच सुरुंग लागतो. मैत्री प्रेम हे जन्मतःच असलेले आकर्षण असते, फक्त ते वाढवायचे असते. आपल्याला जायचे आहे भगवंतापर्यंत. आपल्याला शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, परम चैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवंतापर्यंत पोचण्याच्या मार्गात जे काही येईल त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत मिळते. श्रीमद भगवद्गीता वाचायला, तिचा अभ्यास करायला, ती आचरणात आणायला जात पात धर्म देश काळ असे कशाचेही बंधन नाही. श्रीमद भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा मनुष्याशी असलेला संवाद आहे. श्रीमद भगवद्गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तो एक जीवनशास्त्रीय ग्रंथ आहे, एक मानवता गीत आहे. श्रीमद भगवद्गीतेचा आपल्याशी काय संबंध आहे असे म्हणून या मानवता गीताकडे कानाडोळा केला तर प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याने केलेली चर्चा ऐकण्याच्या संधीला मुकावे लागेल. संसारात राहून सामान्य जीवन जगत असताना आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद भगवद्गीतेत केलेले आहे. शांतीचा अनुभव घेण्यासाठी हिमालयाच्या गुहेतच जायला पाहिजे असे नाही, तर शांती आपल्यातच असते. आपण शांत झालो की जगातील कुठलाही कोलाहल आपल्याला त्रास देऊ शकत नाही. सारांश असा की भगवंताच्या चरणांपाशी जायचे आहे, शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाच्या डोहात आनंदाने पोहायचे आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. इतरांना मदत करत आयुष्य क्रमण करताना जीर्ण झालेले शरीर एक दिवस सोडावे लागतेच. शरीर सोडताना भावना अशी असते की मी हे शरीर सोडत आहे पण दुसरे नवे शरीर घेऊन पुन्हा इतरांच्या मदतीला येईल. जो कोणी ओम या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करत माझे चिंतन करत देह सोडून जातो तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. भगवद्गीतेसंबंधी श्रुती आपटे यांनी केलेले विवेचन. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ एकदा दोनदा वाचून समजणारा नाही. प्रत्येक वेळेस वाचल्यानंतर वेगळाच अर्थ प्रतीत होतो. त्यामुळे गीता वाचन, तिचा अभ्यास हे अखंड चालणारे व्रतच आहे.
गीता महात्म्यामध्ये गीतेची थोरवी सांगणारे अनेक श्लोक आहेत, त्यापैकी एक श्लोक मला आवडतो, त्यावरील चिंतन लेखाद्वारे मांडणार आहे. मलनिर्मोचनम पुसाम जलस्नानम दिने दिने सकृत गीताम बसी स्नानम संसार मलनाशनम. आपल्या शास्त्र पुराणात अगदी सोपी उदाहरणे देऊन विषय समजून सांगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. अगदी दैनंदिन जीवनात आपण करत असलेली आंघोळ खूप मोठे तत्वज्ञान समजावून सांगते. स्नान केल्याने अशुद्धता नाहीशी होते, पावित्र्य येते. ईश्वराने निर्माण केलेले जल आपली तहान भागवते, तसेच ते स्वच्छतेसाठीही आवश्यक असते. जलस्नानाने बहिरंग स्वच्छ होते, परंतु अंतरंग कसे शुद्ध होणार? अंतरंग शुद्धीचे सर्वश्रेष्ठ साधन हे गीतारूपी जल. या गीतारूपी जलाने सकृत म्हणजे एकदा जरी स्नान केले तरी संसार मल नाहीसा होतो. पाण्याने देहशुद्धी होते, तर गीता जलाने देहबुद्धी नष्ट होते. संसार म्हणजे काय ते समजून घेऊया. संसार हा शब्द सम अधिक सृ या धातूपासून सिद्ध होतो. त्याचा अर्थ पसरणे, निरंतर सुरू राहणे, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे आहे. तसेच आपण व्यवहारात समजतो त्याप्रमाणे हे विश्व, जग, लोक, प्रपंच, मायेचा पसारा, जन्म मरणाचा फेरा, ग्रस्त जीवन असे अनेक अर्थ आहेत. संसार वृक्षाचे वर्णन श्रीमद भगवद्गीतेत संसार वृक्षाचे वर्णन आहे. संसार वृक्ष म्हणजे आपल्या डोळ्यापुढे दिसणारे जग, दृश्य सृष्टी, एका अव्यक्त अचिंत्य सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वशक्तिमान अशा परमात्म्यापासून हे अवाढव्य जग निर्माण झाले आहे. हा संसार वृक्ष म्हणजेच अश्वत्थ. अव्यय म्हणजे कधीच नष्ट न होणारा आहे. सत्व रज तम या तीन गुणांवर त्याच्या फांद्या पोचलेल्या आहेत आणि विविध विषयांचे अंकुर त्याला फुटलेले आहेत. त्याच्या शाखा वर आणि खाली पसरलेल्या आहेत. कर्मे हीच त्याची मुळे आहेत आणि मनुष्य लोकात ती खालीवर पसरलेली आहेत. त्याचा आदी अंत आणि रूप स्पष्टच होत नाही. अशा प्रकारे अतिशय गूढ अशा प्रकारचा हा संसार वृक्ष आहे. परमात्म्याची लीला म्हणून निर्माण झालेला हा संसार वृक्ष, त्याचा पसारा मनुष्याला आपण मूळ रूपापासून म्हणजे परमेश्वरापासून दूर ठेवतो. अज्ञानामुळे आपण त्याला जाणू शकत नाही आणि म्हणूनच जोपर्यंत हा संसार वृक्ष असंग शस्त्राने छेदून टाकत नाही तोपर्यंत ते श्रेष्ठ असे परमात्म्याचे पद आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट ईश्वर प्राप्ती हे साध्य होणार नाही. हा वृक्ष तोडण्यासाठी असंग शस्त्र हे एकमेव शस्त्र उपयोगी पडते असे श्रीमद भगवद्गीता सांगते. म्हणजे हा संसारच पूर्णपणे नाहीसा होणे आवश्यक आहे, तरच भगवंताचे मूळ स्वरूप आपण जाणू शकतो आणि अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा अनुभव येतो. हा उपाय अत्यंत कठीण आहे आणि आपल्या सर्वांना याच संसारात राहायचे आहे. त्यामुळे हा संसारच राहण्यास अधिकाधिक योग्य करायचा असे ठरवले तर त्यात कोणते बदल करावे लागतील? म्हणजे मलरूपी संसारच नष्ट न करता संसारातील मल नाहीसा करून असा प्रयत्न करायला हवा. दैवी आणि असुरी संपत्ती. दैवी आणि असुरी संपत्ती गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी आणि असुरी संपत्ती याचे अप्रतिम वर्णन केले आहे. या संसारात राहताना कर्माचे आचरण करत असताना आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते? दैवी आणि असुरी संपत्ती कोणती? म्हणजेच कोणत्या गुणांनी आपल्या जीवनात आनंद, समाधान, शांतता निर्माण होते? कोणते गुण आपल्याला दुःख, दैन्य, दारिद्र्य, भय, संकट भोगण्यासाठी कारणीभूत ठरतात? त्याचे मार्गदर्शन या अध्यायात केलेले आहे. भगवंत सांगतात की दैवी संपत्ती, दैवी गुण मुक्ती देतात, आनंद देतात, तर आसुरी गुण बंधनात टाकतात, दुःख आणि संकट देतात. त्यामुळे दैवी गुण हे आत्मोद्धारासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे दैवी गुण आपल्या उद्धारासाठी, वैयक्तिक लाभासाठी उपयोगी पडतात. व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग. भगवान श्रीकृष्णांनी 12व्या अध्यायात प्रिय भक्तांची लक्षणे सांगताना योग्यांची, स्थितप्रज्ञाची, दैवी संपत्तीची लक्षणे सांगून अर्जुनाला उपदेश केला आहे. या गुणांची व्यक्तिनिर्माणाबरोबरच राष्ट्रनिर्माणासाठीही आवश्यकता असते. आपल्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीमध्ये आपल्याला मिळालेले सर्व अधिकार आणि
भगवद्गीतेमधील गुण यांची सांगड घातली तर राष्ट्राचा उद्धार होण्यासाठी आवश्यक अशी आदर्श व्यक्तिमत्वे समाजामध्ये नक्कीच निर्माण होते. आपल्या राज्य पद्धतीने आपल्या घटनेने आपल्याला भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून अधिकार दिले आहेत, तेच आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. शिक्षणाबरोबर सुसंस्कृतपणा, निर्भयता, सहृदयता, शौर्य, राष्ट्रप्रेम या सर्वांची जोड मिळणे आवश्यक आहे, तरच आदर्शवत असा समाज निर्माण होईल आणि असा समाजच राष्ट्राचा उद्धार करेल. आपल्या आसपास अत्यंत अस्थिरता, दंभ, लालसा, क्रौर्य, वासना यांचे नुसतेच तांडव चाललेले दिसते. हाच आहे संसाराचा मल. हा दूर करण्यासाठी गीतारूपी जलामध्ये स्नान करावे लागेल. श्रीमद भगवद्गीता आणि युवक, डॉक्टर अपर्णा लळंगीकर. श्रीमद भगवद्गीतेत असं विशेष काय आहे? त्यात श्रीकृष्ण आहे, आपण सगळे निमित्त मात्र आहोत. या ग्रंथात 18 अध्याय असून त्यात सर्व वेद, उपनिषदे यातील ज्ञानांचं सार सांगितलेलं आहे. वेद आणि उपनिषदातील ज्ञान म्हणजे असं समजायचं कारण नाही की हे ज्ञान आपल्या आकलनापलीकडचं आहे. हा ग्रंथ केवळ पाठांतरासाठी, आयुष्याच्या उतार वयात वाचण्यासाठी, अभ्यासनासाठी नसून हायस्कूल आणि महाविद्यालयात जाणाऱ्या युवकांनी त्याचा व्यावहारिकदृष्ट्या अभ्यास करून त्यातील गोष्टी प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी आहेत. युवकांना संदेश, यातील प्रत्येक श्लोक आणि अध्याय अभ्यासताना आपण स्वतःला अर्जुन आहोत असं समजावं. आपलं जीवन एक मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष म्हणजे महाभारताचे युद्ध असं गृहीत धरलं तर या संघर्षाच्या काळात आपणही अर्जुनासारखे गोंधळलेल्या अवस्थेत असतो. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला ज्या अडचणी आल्या, त्याला जी भीती वाटली, त्याच्या मनात ज्या शंका उपस्थित झाल्या, तशाच शंका, अडचणी, भीती आपल्या आयुष्यातही असतातच. या सगळ्यांचं निरसन श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत केले आहे. श्रीकृष्ण हा केवळ अर्जुनाच्या रथाचं सारस्य करतोय असं समजू नये, तर श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तो आपल्या जीवनरथाचंही सारथ्य करत आहे. आपण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार पुढे गेलो तर आपल्या आयुष्यातील अडचणी आपण अतिशय सहजगत्या सोडवू शकू. विश्वातील सर्व चिंता, धर्मसंकटे, अडचणी, कोणत्याही प्रकारची कोंडी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये मिळतात. व्यावहारिक मार्गदर्शन. श्रीमद भगवद्गीतेकडे एक आध्यात्मिक ग्रंथ इतकंच न पाहता युवकांना व्यावहारिक मार्गदर्शन करणारा अत्यंत उपयुक्त ग्रंथ म्हणून पाहिले पाहिजे. गीता जयंतीच्या अनुषंगाने थोडी तोंडवळख करून देणार आहे. मी नवीन काहीच सांगत नसून आहे तेच फक्त व्यावहारिक जगात आपण कसं वापरू शकतो याची झलक दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आंधळ्या प्रेमाचे परिणाम काय असू शकतात? स्वॉट अनालिसिस कसं करू शकतो? प्रत्यक्ष आयुष्यात आपण आपलं मनोबल कसं वाढवावं? कशा प्रकारे आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे पाहावं? त्या कशा हाताळाव्यात? याचं प्रयोगाधारित ज्ञान, कुटुंबाचं आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान या सगळ्यांविषयी चर्चा श्रीमद भगवद्गीतेत आहे. आजकाल युवकांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून निर्माण होणारी नैराश्याची भावना, त्यातून वाढत जाणारी व्यसनाधीनता या मोठ्या सामाजिक प्रश्नावर श्रीमद भगवद्गीतेत समर्पक उत्तर आहेत. आज लहान वयात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानं युवकांच्या हातात अमाप पैसा येतो. त्याचा आपण सुयोग्य वापर कसा करावा याचं मार्गदर्शन श्रीकृष्णांनी केलं आहे. आपण आयुष्यात ज्या गोष्टी करतो त्या बुद्धीच्या जोरावर करतो आणि इंद्रियांच्या नियंत्रणात बुद्धीला स्थैर्य प्राप्त होतं. अस्थिर बुद्धीमुळं काहीच साध्य होत नाही. म्हणजेच आपण काय करतो आहोत, काय खात आहोत, आपली दिनचर्या कशी आहे यावर आपल्याला यश मिळेल की नाही हे अवलंबून असतं. आपण नियमित व्यायामानं आपलं शरीर तंदुरुस्त राखलं, शरीराला पोषक असाच आहार घेतला, सकाळी लवकर उठलो, वेळच्या वेळी सगळं आवरलं, तर वेळेचं व्यवस्थित नियोजन करून आपल्याला ज्या क्षेत्रात यश प्राप्त करायचं आहे त्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न पूर्ण शक्तीनिशी करू शकतो. कर्माची फलनिश्चिती. श्रीमद भगवद्गीतेत कर्मयोग म्हणजे काय हे सांगताना कर्म, अकर्म आणि विकर्म यातील फरक सांगितलेला आहे. आपल्या आयुष्यात
अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत की आपल्याला दुःख होतं. श्रीकृष्ण हेच सांगतात की तुम्ही फक्त पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करा, कर्म तुम्हाला यश नाही, प्रयत्न करा, कर्म करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. यश मिळालं नाही तर दुःखी न होता आपण केलेल्या प्रयत्नांचे विश्लेषण करून त्यातील चुका दुरुस्त करून पुन्हा प्रयत्न करा. परंतु दुःखी होऊन प्रयत्न सोडू नका. याचाच अर्थ आपण केलेल्या कर्माच्या फळाशी आपल्या मनाचं स्वास्थ्य जोडू नका. आपलं मन स्थिर ठेवून आपण काम करत राहा. आपल्याला मिळालेलं यश हे आपल्या एकट्याचं नसून ते मिळवण्यात इतरही अनेकांचा हातभार लागलेला आहे असा भाव मनात ठेवला तर ते अकर्म म्हणजेच आपण न केलेले कर्म यात गणले जाऊन आपल्या मनात अहमभावाची निर्मिती होणार नाही. अहमभाव आला की माणूस ध्येयापासून दूर जातो. म्हणून हे आयुष्यात महत्वाचं आहे. आपण व्यावहारिक जगात काम करत असताना आपलं मन स्थिर कसं ठेवावं याविषयी मार्गदर्शन श्रीमद भगवद्गीतेत केलेले आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, नेकी कर दर्या में डाल. त्याचप्रमाणे आपण जे काही काम करत असू त्याचं श्रेय कायम परमेश्वराला दिलं आणि त्या परमेश्वरानंच हे माझ्याकडून करून घेतलं आहे असा भाव मनात ठेवला तर यश पचवणंही सोपं जातं आणि यश नाही मिळालं तरी दुःख वाटत नाही. उलट आपण अजून जास्त प्रयत्न करण्यास उद्युक्त होतो. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास म्हणजेच सारखी चिडचिड रागराग करणं किंवा अत्यानंदानं हर्षित होणं या गोष्टी टाळल्यास म्हणजेच अतिला टाळल्यास आपलं मन संतुलित राहतं. नाहीतर अति तिथे माती हा अनुभव येतो. या अशा टोकाच्या भावनांचं प्रकटीकरण आपल्या आरोग्यास हानिकारक असतं. यासाठी योग प्राणायाम करावे असं सांगितलेलं आहे. यातून आपण लहान वयात जडणारे रक्तदाबाचे विकार, हृदयविकार, मधुमेह टाळू शकतो. खरं तर व्यावहारिक अंगानं भगवद्गीता समजावून घेतल्यास आपलाच फायदा होईल. यानंतर हिंदीमध्ये असलेले गीतासार. क्यों व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होती है न मरती है, जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा ही होगा. तुम भूत का पश्चाताप न करो, भविष्य की चिंता न करो, वर्तमान चल रहा है, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुम क्या लाए थे जो तुमने खो दिया, तुमने क्या पैदा किया था जो नाश हो गया, न तुम कुछ लेकर आए, जो लिया यही से लिया, जो दिया यही पर दिया, जो लिया इसी भगवान से लिया, जो दिया इसी को दिया, खाली हाथ आए खाली हाथ चले, जो तुम्हारा है कल किसी और का होगा, तुम इसे अपना समझकर मग्न हो रहे हो, बस यही प्रसन्नता तुम्हारे दुखों का कारण है. परिवर्तन संसार का नियम है, जिसे तुम मृत्यु समझते हो वही तो जीवन है. एक क्षण में तुम करोड़ों के स्वामी बन जाते हो, दूसरे एक क्षण तुम दरिद्र हो जाते हो. मेरा तेरा छोटा बड़ा अपना पराया मन से मिटा दो, विचार से हटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो. न यह शरीर तुम्हारा है, न तुम इस शरीर के हो, यह अग्नि जल वायु पृथ्वी आकाश से बना है और इसी में मिल जाएगा, परंतु आत्मा स्थिर है, फिर तुम क्या हो. तुम अपने आप को भगवान को अर्पित करो, यही सबसे उत्तम सहारा है. जो इसके सहारे को जानता है वह भय चिंता शोक से सर्वदा मुक्त है. जो कुछ भी तू करता है उसे भगवान को अर्पण करता चल. ऐसा करने से तू सदा जीवन मुक्ति का आनंद अनुभव करेगा. धन्यवाद.